नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। स्वतंत्र विदर्भ राज्य पर पूछे गए एक सवाल का जवाब देते हुए राज्य के शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने अखंड महाराष्ट्र के साथ साथ विदर्भ के एकजुट होने की बात दोहराई है। इसके साथ ही दीपक केसरकर ने नागपुर करार का हवाला देते हुए कहा कि महाराष्ट्र राज्य की स्थापना के समय ही विदर्भ को संपूर्ण न्याय देने की बात तय की गई थी और उनकी सरकार आज भी इसके लिए प्रतिबद्ध है। दीपक केसरकर ने कहा कि एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस सरकार किसी भी सूरत में विदर्भ की जनता के साथ भेदभाव व अन्याय नहीं करेगी। त्यांनी चालवणं ना चालवणं हा शेवटी त्यांचा निर्णय असतो। आम्ही निर्णय घेणार ते विदर्भाच्या जनतेचे हिताचे निर्णय घेणार याच्याबद्दल आम्ही अत्यंत ठाम आहोत। शेवटी नागपूर करार कशासाठी झाला तर नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती। नागपूरमधल्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जायचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये भूमिका अशी होती की कुठल्याही परिस्थितीत विदर्भाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हणून समान न्याय संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि म्हणूनच नागपूरला एक अधिवेशन झालं पाहिजे हा सुद्धा विदर्भ कराराचा एक भाग आहे आणि म्हणून ज्यावेळेला नागपूरला अधिवेशन होतं त्याला विदर्भाच्या अनेक प्रश्नांना गती मिळत असते। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर तिथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेत असतात आणि त्याच्यामधून अनेक हिताचे निर्णय होत असतात। ज्यावेळेला आम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर काही गोष्टी अनाऊन्स करतो त्यावेळेला त्यासुद्धा लोकांना एक सुखद असं ती भेट असते विदर्भाच्या आणि नागपूरच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने। आणि त्याच्यामुळे तुम्हाला तर नुसतंच बोलताना बोलायचं की अखंड महाराष्ट्र राहायला पाहिजे, पण तेवढंच विदर्भामध्ये ज्यावेळेला येता त्याला विदर्भाच्या समस्याबद्दल बोला, त्यांच्यासाठी काय द्यायचं आहे त्याच्या संदर्भातल्या मागण्या करा। त्याच्याऐवजी तुमचा एकमेव पॉलिटिकल अजेंडा आहे की मी मुख्यमंत्री झालो आणि पुन्हासुद्धा मुख्यमंत्री होणार हाच अजेंडा घेऊन पार्टी चालवता येत नाही। बाळासाहेब कधीही मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावले नाहीत, ते महाराष्ट्राच्या हिताच्या मागे धावले। हिंदुत्वाचा गजर त्यांनी संपूर्ण भारतामध्ये केला आणि म्हणून बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत आणि आजसुद्धा बाळासाहेबांचं नाव हे त्यांच्या विचारावर चालणार आहे, त्यांच्या आमदारांच्या बरोबर आहे। आणि म्हणून तुम्ही कितीही चिडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही ज्या आमदारांना भेटतसुद्धा नव्हता त्यांना तुम्ही प्रेम देऊ शकला नाही म्हणून ते तुमच्याबरोबर लांब गेले। ही वस्तुस्थिती लोकांना न सांगता खोके म्हणायचं आणि काहीतरी म्हणायचं, त्यांच्या मतदारसंघाला न्याय देत नव्हता तुम्ही, तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आहारी गेला होता हे आम्ही परत परत सांगत होतो आणि ते तुमच्या कृतीने तुम्ही सिद्ध केलेलं आहे की स्वतःच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जाता तुम्ही थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेलेला आहात। याच्यावरून आम्हाला समजायचं आहे, आम्ही समजलेलो आहोत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत राहू, हिंदुत्वाच्या विचारावर चालत राहू आणि हे राज्य एक अत्यंत शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत राहतील।